निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला दिलासा मिळालाय. निवडणूक आयोगानं पिपाणी चिन्ह गोठवलंय. पवार गटाचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवण्यात आलंय. शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पिपाणी चिन्ह गोठवलंय. फक्त तुतारी चिन्ह देखील निवडणूक आयोगानं गोठवलंय. पिपाणी चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचा पवार गटाचा आरोप होता. राज्य निवडणूक आयोगाने 16 जुलै 24 पत्रक आहे माझ्याकडे, त्यांनी काढलेलं, त्याच्यात एक चिन्ह देखील चिन्हांच्या यादीत होतं. त्याचं नाव देखील तुतारी होतं आणि ते ट्रम्पफेट होतं. ट्रम्पफेटचे कन्वर्शन मराठी ट्रान्सलेशन तुतारी करून त्याखाली तुतारी लिहिण्यात आली आणि तुतारीचा त्या प्रचार झाला. त्यामुळे आम्हाला बऱ्याच मतदारसंघात फटका बसला. सुदैवाने एकाच विधान लोकसभा मतदारसंघात 37,000 मतं पडली आणि आमचा उमेदवार 34,000 मतांनी पराभूत झाला. बाकी एका मतदारसंघात 1,03,000 मतं पडली, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात. तिथला जो उमेदवार होता तो गोव्याला स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत. त्यामुळं लोकांच्यात नसणाऱ्या लोकांना एवढी मतं पडूच शकत नाहीत आणि ज्यांना पडली आहेत त्यांची पंचायत समिती जिल्हा परिषदेला जर ते उभे राहिले असतील तर त्यांना कोणी ओळखत नाही, डिपॉझिट गेलेले असे आहेत. त्यामुळे याचा परिणाम आमच्या निवडणुकीवर होऊ शकतो म्हणून आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र पाठवलेलं आहे. त्यांच्यासमोर एक हिअरिंग झालेलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा 16 तारखेला एक आदेश जारी केलेला आहे आणि त्याच्यात आम्हाला आनंद आहे की ट्रम्पफेट किंवा तुतारी हे दोन्ही चिन्ह गोठवण्यात आलेले. नक्कीच, पण निवडणूक आयोग पण अशा पद्धतीचा मोठा निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे भविष्यामध्ये. असं आहे की निवडणूक आयोगाची जबाबदारी ही आहे की लोकांच्यात गोंधळ होऊ नये आणि ती मतं जी पडलेली आहेत ह्या नुसत्या साध्या ट्रम्पफेटला घेऊन ती मतं लक्षणीय आहेत, त्यामुळं विधानसभेला याचा परिणाम मतांवर होऊ शकतो आणि आमच्या उमेदवारांच्यावर अन्याय होऊ शकतो. म्हणून निवडणूक आयोगही हा निर्णय घेऊ शकतं आणि घेतला पाहिजे त्यांनी, अशी आमची मागणी आहे. आज एक आगळी वेगळी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये 3 कावळ्यांचा उल्लेख त्या ठिकाणी झाला. फुगे होते, त्यावर 3 कावळे होते. हे 3 कावळे नेमके कुणाचं प्रतीक आहेत? कारण